चावी नारळ टाकायला येतील तर नारळ इथं लपून ठेवलाय. लग्नाला आलो तो दिलाच नाही. काय गो मम्मी? काय नारळ? नवरा ईशा गेला तर नारळ दिलाच नाही, इथं ठेवलाय. खूप भरपूर काम आहे, थोडासा काम आहे, ते कपडे धुवायचे. पप्पा तुम्ही पण आता आहे ते करून टाकू सगळं एकदा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज चाललोय मॅडमला पुन्हा एकदा घेऊन दापोड्याला. कारण आहे साखरपुडा. आणि नेहमीप्रमाणे बॅगा भरलेल्या आहेत. सो चलो, म्हणजे मी आज सोडेन आणि रिटर्न येईन. आणि डबल मग पुन्हा 2 दिवसात जायला लागेल, ते मोठं काम आहे. तो मेन काम आहे होलीला. नारळ टाकायची वाट बघत होतो. तो दिवस काहीच दिवसात येणार आहे. सो चला, काय नाही मित्रांनो, अशीच मस्ती करतो मी, ते तुम्हाला पण माहिती आहे. आणि मॅडमची झालेली आहे तयारी. माहेरी जायची असली का नुसता चेहऱ्यावर ग्लो येतो. ग्लो तरी महिन्यातून 4-5 फेऱ्या होतात. नाही तेवढ्या नाही होत. आता पहिले नवीन नवीन असताना झाले काय, आता नाही. सो चलो, आता फेऱ्या वाढतील कारण लग्न सीझन चालू झालाय. तिकडं पण काकाच्या मामाच्या मुलांची लग्न, इकडं पण. म्हणजे आता काय करायला लागेल, तिला तिकडे ठेवायचा, तू तिकडचं हँडल कर, मी इकडचं हँडल कर. आणि तिकडे आमचे 24 तास कॅमेरे चालू असतात. सो चलो, आता लग्न सीझनला आपल्याला असाच हँडल करायला लागेल ना सर्व. नाही तुमची फुला हा काय होता? अरे यार, ते मुंबईला गेलेलो लावला चुना, कडक झाली ती ना. आता लग्न बघू, तरी 2 दिवस ठेवू. चुना लावला रे, चुना लावला. चलो निघूया, भेटेल ते घेऊन येतील. चला चला चला. आम्ही घरी येता येता आम्हाला भेटले काका आणि नानी आणि आमचा पिंचू बाबू. नाही काका, पण तुम्ही काका नेहमी काय बोलतात, माझे लाडके जावई लाडके जावई. मग होली येते. आम्ही घरी जाणार होतो तर रस्त्याला काका आणि नानी भेटले तर आम्हाला मग नाश्ता करायला बसायचं. आणि आता ज्यूसची पार्टी होणार आहे बाबू. आधीच खाल्लेला बाहेर टाकते. बाबूला बरा नाही ना बेटा, मला दे ना. मग घेऊ ना. एकदम गाडी जमा होताना भारी लागतो ते. हा अटल से तू ना ये जाऊन आलो. मी नाही गेलो अजून, जायचं आपण जाऊ. चालेल ना, मला टाकून मुंबईला, मला नाही नेत मग. कोल्बी झाली माझी. अग बर्फान जावायच्या टायमाला मी रूम मध्ये हॉटेल वर. आता फिरायला जावायच्या वेळी एकटाच जाईल. कसं लागतं बाबू?
मस्त ना, अजून देतो का मला? हॅलो. आणि इथे नाश्ता करायला थांबलोय, तिथे आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीचे काही मेंबर भेटले आहेत. हॅलो, कुठून आहात तुम्ही? कल्याण. कल्याणचेच काय? आम्ही पण आज कल्याण मध्ये आलोय. बरेच ना? हा, थँक्यू, थँक्यू सो, थँक्यू सो मच. हाय पिंशू बाबू. आई पिंशू बाबू मला नाही देस. हा हा हा, मला नाही दे. हो रे, चला काय हो, थांबले पण नाही. हा, कोणता आहे? ओके ओके. नानी तुला गे, काय करशील, काम एवढी. चला थांबलो, थांब. चला, सर्व काम आम्ही केली आणि फायनली पोहोचलो घरी. काय करतोय आता? होली पर्यंत तुला इथं तू घागरा घे. हा, मी घेते, मी घेते, मी घेते. चला पोहोचलो. या काय पडलंय? नाही, कोणला बघायला? पक्की काम आण, मग काम करून घेतो सगळी. अगो बाई, तू हालत लावून काय गेलती? हालत काय लावायला गेलती? भात कुटायला जेली तोंड धुतला नाही ग? जावे नारळ टाकायला येते तर नारळ इथं लपून ठेवलाय. लग्नाला आलो तो दिलाच नाही. काय गो मम्मी, काय नारळ? नवरा ईशा गेला तर नारळ दिलात नाही, इथं ठेवलाय. पटवून ठेवले तुमचे भेटला की नाही? हे बोलता इथंच आहे. काय दादांचे कोण भरले ते भेटतात ना आपल्याला सत्कारचे? नाही, गणपतीना ते सत्कार करायला लागले. अच्छा अच्छा, ते जागीच ना नारळ. आमची डील झाली हो, मला विजय काका भेटलं. काय खावा पिवायला भेटले ना रस्त्याला तिकडं मानपानार होते इकडं. काका, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर बघा मी काय बोलते. असं सासू बोलते माझं काय लादाचं जाऊ. भूक लागली. काय केलं? बाई येला नाही अजून? बाईची मजा आहे ना, महिन्याला गोव्याला जात. महिन्याला गोव्याला? ओ, शेगडी आहे का बघून दे. शेगडी आहे का बघू? अरे तुम्ही त्या दिवशी शेगडी बघून गेली, ती शेगडी अजून बनत नाही का? तो गेले सामान आणि बोलते 2 दिवसांनी येतात. गेला 8 दिवस होईल तरी येणे. नशीब जुनी शेगरी होती. हो, टेरेस वरची ना? टेरेस वरची शेगरी आणली ना. पहिली शेगरी कधी घेतली? ज्यूस हो काय त्या याच्या शेगऱ्या नाही का असत कार्यक्रमाच्या, त्या शेगऱ्या लवल्या होत्या 2 दिवस. हो, मीच होत ना तव्हा. मी ती शेगडी लावायला सांगितली. एक पीठ मम्मी ज्यूस कोणी बनवला? यो ग्लास कोणचा? यो ग्लास कोणचा? तो पिला पण लागे एक गोटे आणला फक्त दाखवायला. कसा लागतो? कसा लागतो? दूध पण टाकलंय काय? दूध टाकलंय. यो माझा बाबा येली वरच्या धावत बर. यो माझा कपडा कपडा
तुम्ही जेवत नाही मग का मम्मी बघ मम्मी गुरुवारी माणूस सोमवार करतोय मंगळवार करतोय आता काय सगळं वार उपास अहो सोमवार मंगळवार गुरुवार हा करा सोळा सोमवार केलं तर काय ही बायको भेटली मग एवढी भारी चुकून मटण घालायचं ही बायको झाला एवढी पण माहित नाही असे काय बोलतात असे काय नशीबवान आहात तुम्ही तुम्हाला एवढी सुंदर सुशील बायको भेटली आता बरं काय बोलूच नको मम्मी नाही कमी काय गो मम्मी आता डायरेक्ट नारळ घेऊनच येतोय समोर मोठा हात असा नारळ धुतोय गाईच्या समोर कशाला बोलताय होली आहे ना जात नाही आता बरं आठवणी जातील हार लावतोय म्हणता काचेच्या समोरच नारळ लावून येत आहे म्हणजे लग्नाला समजला जाऊ आलं पहिली होली आहे जाऊ याची मग टाकत नाही नारळ होली नारळ टाकत नाही मग रातच्या बारा वाजता होली लावल्या तुझी उवा झाली मग खाजवते कशाला डोक्यात चार माणसं उभी निघताय मस्त मम्मीने मेथीची भाजी साफ करीत घेतली जेवून गेलो तर बारा वाजते तुम्हाला वाटलं जेवण देऊ का आता का ऐका गुलाबारीच बघा केडी येणार आहे सोबत केडी का बोलला माहितीये काय ज्या तुला देतील त्याच मला पाहिजे नाही तर आता लागत नाही लावत होत तू वर जावळी झालीस ना तिकडे जा ना मग नाही का हा पहिली दोघं तिकडे जा मग तर इकडे या येणार आहे केडी येणार आहे हो नक्की चलो यो पण सांगत होता ना कुठं हात चाललंय सांगत होता ना त्यावेळी पण येणार आहे असं तसंच का निघले बाय ओके खूप भरपूर काम आहे थोडासा काम आहे ते कपडे धुवायचे पप्पा तुम्ही पण आता आहे ते करून टाकू सगळं एकदा जेवून गावात होत ना लगेच का आयडिया निघलं आयडिया का निघलं साडेनऊ वाजता डुलके येतो म्हणते गाडी चालवताना बाय